त्यांच्याही पक्षाचे लोक होते पण ते स्वतः आले नाही आणि ते स्वतः मात्र अन्य पक्षाच्या नेत्यांबरोबर गुलुगुलु करत होते. याचा अर्थ ते केवळ मतांचं राजकारण बघतात. एका विशिष्ट वर्गाची मतं बाळासाहेबांचं भगवाधारी चित्र तेलचित्राचं अनावरण केल्यावर मिळतील की नाही या विशिष्ट वर्गांच्या मतासाठी मतांचं लांगूळ चालन करण्यासाठी उद्धवजी आले नसावेत असा आमचा कॅस. तर काल उद्धव ठाकरेजींच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केलेलं भाषण म्हणजे आदळा आपट खेळत्या आणि नृत्य आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवी या सुरक्षित राहिल्या याचं कारण भारतीय जनता पक्षाने पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली म्हणून या ठेवींचा उपयोग मुंबईकरांना होईल याचं कारण की तुम्हाला त्याच्यावर दरोडा टाकता आला नाही. गेल्या 25 वर्षाचं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं मूल्यमापन करायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे या डाकूंपासून मुंबईला मुक्तता देणं हे भारतीय जनता पक्षाचं मिशन. आम्ही पारदर्शक पद्धतीने त्याकडे चौकीदारी केली म्हणून या ठेवी राहिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेटजींसारखी चालवली. मी शेटजी यासाठी म्हणतो कामं केली धनदांडग्या शेटजींसाठी. मग ताजला कधी सूट द्या कधी बिल्डरांना प्रीमियर मध्ये सूट द्या कधी डिस्को पब बारवाल्यांना सूट द्या ठेवी शेटजींसारख्या ठेवीदारांना परत ठेकेदारांना परत करण्यासाठी दिलेल्या. काल स्वतः तेच म्हणाले की ठेकेदारांचे पैसे आहेत. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेटजी उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेला दरोडा आणि डाकू यांच्यापासून मुक्तता करणं यासाठी मुंबईकरांबरोबर भारतीय जनता पक्ष आहे. स्वतः उद्धव ठाकरेजींच्या पक्षाने केलेला वैचारिक स्वैराचार हा इतिहासात नोंदला जाईल असा आणि म्हणून वैचारिक स्वैराचाराचं नृत्य म्हणजे उद्धव ठाकरेजींचं राजकीय जीवन आहे. मला व्यक्तिगत जायचं नव्हतं पण आमचे बाप जाते त्यांनी काढले म्हणून हे आज बोलावं लागतंय की एक अपयशी नेता म्हणजे कोण तो उद्धव ठाकरे. स्वतःच्या कुटुंबातील बंधू चुलत बंधू यांनाही एकत्र ठेवू शकले नाहीत. कौटुंबिक स्तरावर ते अपयशी झाले. स्वतःचा पक्ष एकत्रित ठेवू शकले नाही. गणेश नाईक ते नारायण राणे सगळे त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. स्वतःचा कुटुंब स्वतःचा पक्ष त्यानंतर स्वतःचं सरकार तेही ते एकत्र ठेवू शकले नाहीत. हे कोणीतरी खरंच म्हटलंय किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत हे सुद्धा काही लिव्हिंग रिलेशन आहे त्यांचं. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते हे स्पष्ट दिसतंय. म्हणून कधी उद्धव ठाकरे मराठी मुस्लिमांच्या मागे लागतात मग कधी वंचितच्या मागे लागतात आणि म्हणून आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची असलेली ही आघाडी आहे.